विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मॅट्रायसेस एक्सरसाइज 2.4 क्वेश्चन 6 पर्यंत झाले होते, आज आपण क्वेश्चन नंबर 7 पासून पाहणार आहोत। फार सोपं साधं आहे, काहीच नाही, तुम्ही हसत हसाल का, एवढं सोपं आहे। पहा मित्रो, हा ए नावाचा मॅट्रिक्स देऊन आहे, बी नावाचा मॅट्रिक्स देऊन आहे, आणि हे असं काढायचं ए ट्रान्सपोज प्लस 4b ट्रान्सपोज 5a ट्रान्सपोज मायनस 5b ट्रान्सपोज। काय करायचं आहे ते प्रॉब्लेमच सांगते। आता जागा कमी असल्यामुळे मी या इथले कमी करतो, इथंच लिहून टाकतो बा लेट। बस एवढं लक्षात ठेवायचं आहे लेट। आता तुमच्या लक्षामध्ये काय आणायचं आहे बघा, ह्या आपले मॅट्रिक्स आहे, याचं आता आपल्याला ट्रान्सपोज करायचं आहे। आता ट्रान्सपोज करायचं आहे तर मॅट ट्रेनिंग देऊन टाकली का, आडव्याचं उभं करायचं आहे का, हो एक नंबर बोगस प्रॉब्लेम आहे। तर बा ह्या झाला तुमचा ए ट्रान्सपोज, ह्याले कसं करायचं, ह्या आडवा आहे तर ह्याले करायचं उभा। मग ह्या झाला 0 4 2, या झाला तुमचा ट्रान्सपोज तयार, या आडवा याचा ह्या उभा, या आडवा या उभा, या झाला तुमचा ट्रान्सपोज तयार। आता या बी ट्रान्सपोज तयार करतो, तो या झाला बी ट्रान्सपोज, या आडवा तर याले उभं करायचं 0 2 3 2 1 4 असं। एवढं जर झालं असल तर बा हे डायरेक्ट सोडवायचं, अगाऊच्या स्टेपा वाढवायच्या नाही, आहे ना। बोगस काम आहे ते इकडं पाहायचं, ए ट्रान्सपोज प्लस 4b ट्रान्सपोज। तर बा ए ट्रान्सपोजचा मॅट्रिक्स लिहा, आता लहान पोराचे प्रॉब्लेम आहे 7 3 0 0 4 2, या झाला ए ट्रान्सपोज। इथं 4 आहे तर इथं 4 लिहा, तर बी ट्रान्सपोज लिहायचा 0 2 3 2 1 4। कोणी कोणी काय करते, पहिले या बी ट्रान्सपोजले 4 न गुणते आणि त्याच्यात मिळवते। अरे बा एवढं डायरेक्ट करता येते ना, एवढे कच्चे थोडे आहो आपण। तर बा या झाला बरोबर, या असा 7 3 0 0 4 2 प्लस काय आहे, 4 न गुणन म्हणजे 4 0 0, 4 2 8, 4 2 8, 4 1 4, 4 3 12, 4 4 16। मॅ म्हटलं लहान पोराचे गणित आहे का, 4 4 16 नाही येते। आता या दोघांची कराची बेरीज, हे झालं तुमची बेरीज 7 + 0 0 + 8 3 - 8 4 + 4 0 + 12 - 2 - 16 असं। आता मग ह्या वाला इथं लिहत जा, आता ए ट्रान्सपोज प्लस 4b ट्रान्सपोज, ए ट्रान्सपोज प्लस 4b ट्रान्सपोज, हे झालं। आता याची बेरीज इथंच लिहून टाकतो बा, तिकडं जागा वाचवा लागल ना। 7 ह्या झाला 8 - 5 8 12, आहे ना, -18 बोल बा। पहा मग 7 - 5 12 8 8 - 18 झाला बा पहिला पार्ट झाला। हे काय म्हटलं तर बा पहिला प्रश्न ह्या वाला आपण सोडवून टाक, मी तर म्हटलंच ना काहीच दम नाहीये। आता थे डायरेक्ट या 5a ट्रान्सपोज - 5b ट्रान्सपोज, तर या 5 लिहायचा, ए ट्रान्सपोजचा मॅट्रिक्स लिहायचा 7 3 0 0 4 2 0 4 2 असं 0 4 2। आता हा लिहायचा तर -5b ट्रान्सपोज 0 - 2 3 0 - 2 3 2 1 - 4 2 1 - 4 असं। लिहिताना चूक नाही करायची, 7 3 0 0 4 2 0 2 3 2 1 - 4, बस बाकी काही नाही।
चूक फक्त कुठं होईल तुमच्या हातानं, मग चुकून एखाद्यावर प्लस मायनस काहीतरी सुटून जाईल. गुणाकार वगैरे काही चुकत नाही. होय, लहानपणापासून तेच म्हणत आहो ना, 5 7 35, 5 0 0, 5 3 15, 5 4 20, 5 0 0, 5 2 10. अस या झाला तुमचा मॅट्रिक्स मायनस. या 5 0 0, 5 2 10, 5 2 10, 5 1 5, 5 3 15, 5 4 20. मेहरबानी करून या मायनस 5 न नाही गुणाचं, फक्त 5 न गुणाचं एवढं लक्षात ठेवा. मग आता बरोबरच्या खाली बरोबर आणि वजा बाकी करायची. 35 - 0, पहिल्यातून पहिला, दुसऱ्यातून दुसरा, तिसऱ्यातून तिसरा. तर बापा मायनस मायनस प्लस, बस एवढं काळजी करायची. 20 - 5, आता हिशोब लावायचा. 0 - 15, 0 - 15, -10, मायनस मायनस प्लस. चल बोल बा, ह्या झाला तुमचा 35, ह्या झाला -10, ह्या झाला 25, 20 5 गेले 15, ह्या झाला तुमचा -15 आणि ह्या 20 10 गेले म्हणजे 10. हे झालं तुमचं पहिला प्रॉब्लेम. बोला 35 25 - 15 - 10 15 10, ठीक आहे बाबा. दुसरा प्रॉब्लेम पाहून घ्या. क्वेश्चन हेड पहा, एवढा मोठा मॅट्रिक्स आहे, 3 3 मॅट्रिक्स दिलेले, हे काढायचं आहे. अहो मित्र हो, तुम्ही विचार करा का, जे आपल्याला काढायचं आहे तिथूनच माहिती भेटत असेल तर त्या प्रॉब्लेम मध्ये काय दम आहे. समजावून सांगतो बा, का ए मॅट्रिक्स आहे 2b, म्हणजे बी ले 2 न गुणाचं, सी ले 3 न गुणाचं. तिघाची बेरीज करायची, आडव्याचं उभं केलं तर त्याला ट्रान्सपोज म्हणतात. मग याचं ट्रान्सपोज काढायचं, याचं काढायचं, याचं काढ, एक एक पार्ट काढायचं आहे. तर बा माझं काय म्हणणं आहे, का हे वालं पूर्ण लिहायचं तुम्ही. बा एफ याले 2 न गुणसान, याले 3 न, मग तिघाची बेरीज करसान, किती वेळ जाईल हो. ठीक आहे, त्याच्यात अजून एक लॉस काय आहे, परीक्षकाने हे समजते का, खूपच डल आहे बा, कच्चा आहे. आपण चांगलं करायला जातो, बॅड इम्प्रेशन पडते. मले काय म्हणायचं होतं, तर बा डायरेक्ट लिहा, वेळ वाचते. असं लिहायचं हो, ए प्लस 2b + 3c बरोबर. डायरेक्ट ए चा मॅट्रिक्स, हेच तर भक्कम मोठं होते. 1 3 0 1 1 2, ह्यावाला 2, असा 2 3 1 5 - 4 - 2 प्लस 3, या वाला 0 - 1 2 - 1 3 0, असा. ठीक आहे बाबा, आता पाय इकडं, ए प्लस 2b + 3c बरोबर. ह्या तर जशान तसा 1 3 0 1 1 2 प्लस काही नाही, या 2 न सर्वाले गुणात आहे. 2 2 4, 2 1 2, 2 4 8, 2 3 6, 5 2 10, 2 2 4, हे झालं तयार. या वाला 3 0 0, 3 2 6, 3 3 9, 3 1 3, 3 1 3, 3 0 0, झालं बा. आता काय करणार आहे, तर तिघाची बेरीज. तर नियम माहीतच आहे, पहिल्या पहिल्याची बेरीज, दुसऱ्या दुसऱ्याची, तिसऱ्या तिसऱ्याची. पहा मग, या पहिला 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 म्हणजे बा 1 + 4 + 0, दुसरा दुसरा दुसरा, 0 + 2 + 6, तिसरा तिसरा तिसरा, 1 - 8 + 9, पहिला पहिला पहिला, 3 6 - 3, 3 6 - 3, दुसरा 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 म्हणजे 1 - 10 - 3, तिसरा तिसरा तिसरा, 2 - 4 + 0, 2 - 4 + 0, हे झाली तुमची बेरीज. ह्याला 5, 6 2 8,
90 एक 10 मधून 8 गेले तर 2 राहिले, 6 आणि 9 म्हणजे 3 कटले 6 राहिले. नमलं 10 3 गेले 7, 7 आणि 1 8. कसंही करा 2 4 गेले -2. हे एवढा मोठा आला, एवढा मोठा हिशोब आपण करून टाकला. आता ट्रान्सपोज म्हटलं तर आडव्याचं करा लागते उभं. इथल्याचं ए प्लस 2b प्लस 3c या ट्रान्सपोज, आडव्याचं उभं या आडवा म्हणजे याचं उभं 5 8 2, आडवा त्याचं उभं 6 8 मायनस 2, या झाला तुमचा ट्रान्सपोज. एवढी मगजमारी करा लागली. आता पहा माझ्याजवळ जागा नाही आहे तर मी असा कट करतो. पहा आता आपल्याला का पाहिजे बा ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज न सी ट्रान्सपोज. तर बा एक एक काढतो मी. तर मग पहिले इथं लिहून राहिलो मी ए ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज म्हणजे हे मॅट्रिक्स पाहता आडव्याचं कराचं उभं ह्या आडवा, तर ह्याचं उभं 1 0 1, 3 1 2, 3 1 2 या झाला कॉमा. बी ट्रान्सपोज हे तर काळास लागल, आडव्याचं उभं 2 1 -4, 2 1 -4, 3 5 -2, 3 5 -2 अस. आता करायचा आहे सी तो. सी ट्रान्सपोज इथं लिहून राहील आडव्याचं उभं 0 2 3, -1 -1 0 अस. आता एवढी बेरीज करायची आहे. तर बाई इथं लिहितो मी ए ट्रान्सपोज प्लस 2b ट्रान्सपोज प्लस 3c ट्रान्सपोज बरोबर ए लिहून टाकायचा 1 0 1 अस. 3 1 2 प्लस इथं 2 आहे तर 2 लिहायचा है ना. 2 1 -4, 3 5 -2 प्लस इथं 3 आहे तर 3 लिहायचा. 0 2 3 -1 -1 0 काहीच नाही आपण लिहायचा भाय हेड्या काय. हे पुन्हा लिहत बसा ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज प्लस 3c ट्रान्सपोज बरोबर. पुन्हा आता या 2 याले गुणाचं, या 3 याले, हे दशान तस 1 0 1, 3 1 2 अस. प्लस 2 2 4, 3 2 6, 2 1 2, 5 2 10, 2 4 8, 2 2 4 अस. प्लस ह्या 3 0 0, 3 1 3, 3 2 7, 3 1 3, 3 3 9, 3 0 0 अस. एवढं झालं तर आता याची करा लागते बेरीज. तर बा हे आता मिटवतो, इलाज असणार. तर पहा मग ह्या वाला, कारण हे इथं उत्तर तयारच आहे. तर बा ह्या मिटवाचा, ह्या मिटवला भल्ले मोठाले गणता आणि दम काहीच नाही. काहीतरी मोठे देऊन टाकले कोणालाही करता येईल. याची आता बेरीज करायची आहे. इथं लिहायचं ए ट्रान्सपोज प्लस 2b ट्रान्सपोज प्लस 3c ट्रान्सपोज बरोबर काय आहे हो. पहिल्याची बेरीज 1 + 4 + 0. इथं लिहायचं 1 + 4 + 0. दुसऱ्याची 3 + 6 - 3, 3 + 6 - 3. आता काय करायचं आहे मात्र लक्षात ठेवायचं, ठीक आहे. पहिल्याची 0 2 6, इथं लिहायचं 0 + 2 + 6, नंतर 1 + 10 - 3 म्हणजे बा 1 + 10 - 3 असं, ठीक आहे. आता 1 - 8 + 9, 1 - 8 + 9, त्याच्यानंतर 2 - 4 0, 2 - 4 + 0 हे तयार झालं. मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा आपल्याला आता हे पाहिजे.
तो याने आता मिटवून टाकतो, याचा पाहिजे ट्रान्सपोज, या झाला ट्रान्सपोज असं. नुसतं बेरीज करायची आहे, चार आणि एक पाच, आणि तीन तीन कटले म्हणजे सहा, सहा दोन आठ, एक आहे ना दहातून तीन गेले सात, सात एक आठ, त्याच्यानंतर दोनातून चार गेले मायनस दोन आहे ना, नऊ आणि एक दहा, दहा मधून आठ गेले तर दोन राहील, याले नंबर द्यायचा दोन. एवढं जर झालं असं तर याले नंबर देऊन टाकायचा एक. डोळ्यानं पाच, पाच सहा, पाच सहा, आठ आठ, आठ आठ, दोन मायनस दोन, दोन मायनस, एवढा पसारा करून दम काय सांगा, कोणालाही सांगता येते. तर इथं लिहाच काय लिहिणार आहे बा, तर इथं लिहाच फ्रॉम वन अँड टू अस आहे ना, हे एवढा पसारा लिहून टाकायचा. ए प्लस, ए प्लस टू बी प्लस थ्री सी ट्रान्सपोज इज इक्वल टू, इथं खाली लिहून राहिलो, ए ट्रान्सपोज प्लस बी 2b ट्रान्सपोज प्लस 3c ट्रान्सपोज शेवटी लिहायचं, हेन्स प्रूव. बस एवढं करावं लागते. बोला हा क्वेश्चन नऊ सांगत आहो, इफ ए बरोबर या मॅट्रिक्स आहे अँड बी बरोबर या मॅट्रिक्स आहे, तर प्रूव दॅट ए प्लस बी ट्रान्सपोज चा ट्रान्सपोज बरोबर ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. इथं पाहताय जसं इथं असून तसं तयार करायचं, तर याच्यामध्ये ए ट्रान्सपोज आहे अँड बी ट्रान्सपोज आहे, म्हणजे पहिले ते दोन तयार करून ठेवायचे. काय करायचं माझं आडव्याचं उभं हायेस्ट का, तर बाई इथं जागा कमी असल्यामुळे ह्या जो ई पाय याने कट करतो इथं लिहून टाकतो मी लेफ्ट, हेच तुमचं सोल्युशन इथून स्टार्ट. तर बा हे ट्रान्सपोज म्हटलं तर कसं करणार आहे, तर आडव्याचं उभं, तर बा हा आडवा आहे तर मायनस एक दोन एक, ह्या आडवा आहे तर मायनस तीन दोन मायनस तीन अस, ठीक आहे. बी ट्रान्सपोज, तर बी ट्रान्सपोज तसंच करायचं आहे, आडव्याचं उभं, या आडवा आहे तर याचं उभं अस. बोला दोन एक मायनस तीन दोन मायनस एक तीन अस, हे झालं आपलं उभं तयार. आता त्यानं म्हटलं ए प्लस बी चा ट्रान्सपोज इथं जसं आहे तसं करायचं, तर या दोघांची बेरीज करायची, कोणाकोणाची बेरीज करायची रे बा, तर ए ची न बी ट्रान्सपोजची, तर इथं लिहा तर ए प्लस बी ट्रान्सपोज मले म्हणायचं हे आहे, तिथं पाच आहे इकडं करायचं आहे, काही नाविन्य पूर्ण नाही आहे, बुद्धिमत्ता लावायचं काम नाही आहे. मायनस एक दोन एक, मायनस तीन दोन मायनस तीन असं, प्लस का म्हणते बा बी ट्रान्सपोज, तर ह्या वाला लिहून टाकायचा, दोन मायनस तीन मायनस एक, एक दोन तीन झाला ए प्लस बी ट्रान्सपोज. काय आहे त्यामध्ये, काहीच तर नाही आहे ना, तिकडं पाहतो इकडं लिहायचं आहे, पहिल्या पहिल्याची बेरीज दुसऱ्या दुसऱ्याची तिसऱ्या तिसऱ्याची तुम्हाला येते. मायनस एक प्लस दोन, दोन मायनस तीन, एक मायनस एक पहिल्या पहिल्याची बेरीज, मायनस तीन प्लस एक दुसऱ्या दुसऱ्याची बेरीज, दोन प्लस दोन मायनस तीन प्लस तीन, ह्या झाला तयार. ए प्लस बी आहे ना ट्रान्सपोज अस बरोबर, दोनातून एक गेला एक, दोनातून तीन गेला मायनस एक, एक मायनस एक झिरो, मायनस थ्री प्लस वन तर बा होते मायनस टू, टू प्लस टू फोर, ह्या झाला झिरो. आता याचा ट्रान्सपोज म्हणते तर का टेन्शन घ्यायचा आहे हो, आडव्याचं उभं करायचं आहे, बस एवढं करायचं आहे, बी ट्रान्सपोज आणि याचा ट्रान्सपोज असा. तर बा आडव्याचं उभं ह्या आडवा आहे वन मायनस वन झिरो, ह्या आडवा आहे तर याचं उभं टू फोर झिरो, याले नंबर देऊन ठेवायचा एक, या झाला तयार. बोला आता का करायचं आहे बा, फक्त एवढं करायचं आहे बा, लक्षात ठेवायचं, समजते का, आडव्याचं उभं तर बा ह्या आडवा वन मायनस वन झिरो, मायनस टू फोर झिरो, आता एवढा तयार झाला. तर बा लक्षात ठेवा, आता ए ट्रान्सपोज बी, तर बा ए ट्रान्सपोज प्लस बी
मा ए ट्रांसपोज ले आता या वाला माइनस वन टू वन माइनस वन टू वन माइनस थ्री टू माइनस थ्री माइनस थ्री टू माइनस थ्री या झाला ए ट्रांसपोज माइनस थ्री टू माइनस थ्री प्लस बी म्हणते तर मग बी वाला कुठं आहे तर इथं आहे म्हणजे मग टू माइनस थ्री टू माइनस थ्री माइनस वन वन टू थ्री वन टू थ्री असं एवढं जर झालं असं तर ए ट्रान्सपोज प्लस बी बरोबर पहिल्या पहिल्याची बेरीज मायनस वन प्लस टू मायनस थ्री प्लस वन टू मायनस थ्री है ना टू प्लस टू टू प्लस टू वन मायनस वन असं मायनस थ्री प्लस थ्री हे झालं तुमचं तयार ए ट्रान्सपोज प्लस बी बरोबर दोनातून एक गेला एक मायनस तीन प्लस वन मायनस टू टू मायनस थ्री मीन्स मायनस वन टू प्लस टू मीन्स फोर त्याच्यानंतर मग वन मायनस वन झिरो मायनस थ्री प्लस थ्री झिरो याले नंबर द्यायचा दोन है ना चेक करून घ्या वन मायनस टू मायनस वन फोर झिरो झिरो वन मायनस टू मायनस वन फोर झिरो झिरो सरळ इथं लिहायचं बाका फ्रॉम वन अँड टू वन अँड टू काय लिहायचं बात ए प्लस बी ट्रान्सपोज न याचा ट्रान्सपोज बरोबर है ना ए ट्रान्सपोज प्लस बी शेवटी लिहायचं हेन्स प्रूव असं लिहायचं इम्प्रेशन राहते या झाला तुमचा क्वेश्चन नववा पाम क्वेश्चन टू टेन प्रूव दॅट ए प्लस ए ट्रान्सपोज इज सिमेट्रिक अँड ए मायनस ए ट्रान्सपोज इज क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स वेअर याच्यात दोन प्रॉब्लेम दिलेले हा एक दिलेला आणि हा एक दिलेला याने आपल्याला सिमेट्रिक आहे का तर पाहा लागेल स्क्यू सिमेट्रिक आहे तर पाहा लागेल म्हणजे हा प्रॉब्लेम संपला त्याच्यानंतर ह्या प्रॉब्लेम पाहा तर मग दोन दोन प्रॉब्लेम आहे तर मग सध्या मायापाशी जागा नाही म्हणून या दुसऱ्या प्रॉब्लेमने मी मिटवून टाकतो चुकीने लिहून टाकला होता तेही पाहून घेऊ तर मग इकडं पाहिल्याकडं पाहतो तर सुरुवात कशी करत हा का इथूनच सोल्युशन सुरू करत आहोत इथं लिहायचं बा सोल्युशन पहिल्याचं सोल्युशन इथं लिहायचं लेट ए बरोबर आता त्यानं म्हटलंय बा ए ट्रान्सपोज तर बा भर कर याचा ए ट्रान्सपोज काय आता ए ट्रान्सपोज कसा निघन आडव्याचं उभं म्हणजे वन टू फोर ठीक आहे वन टू फोर थ्री टू वन आडव्याचं उभं मायनस टू मायनस थ्री टू असं एवढं जर आपलं झालं असं तर ए ट्रान्सपोज झाला इथं त्यानं बेरीज म्हटलं तर भर कण बेरीजच करून टाकायची वेळ गमवायचा नाही एक एक पार्ट मोकळा करायचा ए लिहून टाकायचा आहे ना वन थ्री मायनस टू असा टू टू मायनस थ्री टू टू मायनस थ्री फोर वन टू असा प्लस ए ट्रान्सपोज वन टू फोर थ्री टू वन थ्री टू वन मायनस थ्री टू मायनस टू मायनस थ्री टू आस जमलं आता याची कराची बेरीज तर बा कोणाली करता येते काय करता येते वन प्लस वन वन प्लस वन टू प्लस थ्री फोर मायनस टू आस थ्री प्लस टू टू प्लस टू आस वन मायनस थ्री असं मायनस टू प्लस फोर मायनस टू प्लस फोर मायनस थ्री प्लस वन मायनस थ्री प्लस वन टू प्लस टू टू प्लस टू असं एवढं जर झालं असेल तर इथं इथून लिहिणं सुरू करत आहोत ए प्लस ए ट्रान्सपोज ए प्लस ए ट्रान्सपोज बरोबर एक दोन इथं लिहायचं दोन तीन दोन पाच अस चारातून दोन गेले दोन राहिले ठीक आहे दोन आणि तीन पाच इथं येईल चार दोन आणि तीन पाच दोन आणि दोन चार मायनस थ्री प्लस वन मायनस टू चारातून दोन गेले तर दोन राहिले वन मायनस थ्री म्हणजे मायनस टू टू प्लस टू म्हणजे फोर अस बोल बा पहिला पार्ट झाला
जो पर्यंत पूर्ण हे आहे ना, त्यांना म्हटलं ए प्लस ए ट्रान्सपोज इज सिमेट्रिक, तर पूर्ण याले मोकळं कराच. आता सिमेट्रिक म्हणताय म्हणजे हे पाय हे न हे सारखे पाहिजे, हे न हे सारखे पाहिजे, हे न हे सारखे. डिटेल उत्तर द्यायचं कारण प्रूव्ह दॅट म्हणत आहे. मार्क अर्धा पण कटू नाही द्यायचा. तर बा ह्यानं ह्या सारखा, तर ह्या अकरा न ह्या बारा, तर बारा ह्या घाला, आहे ना ह्या एकवीस, तर बा हे न हे सारखे, तर इथं एकवीस बरोबर पाच पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन अकरा बारा तेरा, तर याले तेरा म्हणते. तर बा ह्यावाला तर याले एकतीस म्हणते. याच्या उलट म्हणजे ह्या एकतीस, याची किंमतही दोन आहे. ह्यानं ह्या सारखा म्हणजे एकवीस बावीस तेवीस वाला सारखा आहे. मी जाणून बुजून तुम्हाला वाचून दाखवत आहो. तर बा ह्या एकतीसनं ह्या बत्तीस, म्हणजे याचं उलटच राहते. म्हणजे समजवून सांगत आहो का, ह्या सारखा. सांगायचं तात्पर्य सिमेट्रिक काय म्हणतात, हे न हे सारखे, हे न हे सारखे, न हे न हे सारखे जेव्हा मॅट्रिक्स मध्ये असतात तेव्हा त्या मॅट्रिक्सले लक्षात ठेवायचं. समजते का, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात. काऊन बा, तर बा याले यान ए आय जे, तर याले ए जे आय म्हणतात. म्हणून इथं लिहायचं बघा ए आय जे बरोबर पाहिणार रे बाबा, ह्या पाच तर ह्याही पाच, इथं लिहायचं ए जे आय. म्हणून एवढी बळबळ केल्यानंतर तव्हा म्हणायचं बा आता त्याने जागाच नाही आहे परीक्षकाने, बा ए प्लस ए ट्रान्सपोज इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. सबस काना मात्र विलांटी साईड डिटेल आपण त्याला डेफिनेशन सांगून टाकली. पाच बस असं ठीक आहे. आता याच्या मागं लागायचं, तर याच्या मागं लागायचं तर आपल्या पाशी ऑलरेडी ए तयार आहे, ए ट्रान्सपोज तयार आहे. आता तिथं मायनस आहे, वजा बाकी सबट्रॅक्शन, तर आपण सबट्रॅक्शन करायचं. हायस का ए मायनस ए ट्रान्सपोज, ए मॅट्रिक्स लिहायचा वन वन थ्री मायनस टू, एक तीन मायनस दोन, दोन दोन मायनस तीन, दोन दोन मायनस तीन, चार एक दोन, चार एक दोन मायनस ए ट्रान्सपोज ह्या आहे. एक दोन चार, एक दोन चार, तीन दोन एक, तीन दोन एक, मायनस दोन मायनस तीन दोन, मायनस दोन मायनस तीन दोन, असं मायनस दोन मायनस तीन दोन ठीक आहे. तर मला लक्षात ठेवायचं वजा बाकी पाहिजे पहिल्यातून पहिला, वन मायनस वन, दोन मायनस तीन, असं चार मायनस, चार मायनस मायनस प्लस दोन, तीन मायनस दोन, असा हिशोब लावायचा. दोन मायनस दोन हायस काय, एक मायनस मायनस प्लस, असा मायनस दोन, मायनस दोन मायनस चार, असा मायनस तीन मायनस एक, असा दोन मायनस दोन, ह्या झाला तुमचा तयार. तर इथं पाय हा झाला झिरो, ह्या झाला मायनस एक, ह्या झाला सहा, ह्या झाला एक, ह्या झाला झिरो, तीन आणि एक चार. एवढं जर झालं असेल तर मला लक्षात या, चार आणि दोन सहा, मायनस चार झिरो. काय वैशिष्ट्य आहे बा, त्यांना स्क्यू सिमेट्रिक प्रूव्ह करा म्हणताय. स्क्यू सिमेट्रिक प्रूव्ह करा म्हटलं बा तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का, याने म्हणते आहे ना अकरा बारा असं ए आय जे, तर याने म्हणते एकवीस. तर बा हा मायनस आहे, हा प्लस आहे, म्हणजे इथं दाखवायचा मायनस, मायनस दाखवायचा बा याने उलट करा, दोघांचाही अर्थ एकच होते. समजते का, ए मायनस ए आय जे म्हणा का ए जे आय म्हणा, अर्थ एकच होते. बोला समजते का, ह्या सारखा. म्हणजे बा सांगायचं थोडस डिटेल लिहायचं असल तर बा या झाला तुमचा बारा, तर इथं लिहायचं मायनस एकवीस, असं ह्या पाय याने तेरा म्हणते, तर याने एकतीस म्हणते. हाय सहा सहा, पण हा प्लस आहे तर हा मायनस आहे, हा मायनस आहे तर हा प्लस आहे, म्हणजे बा ह्या होईल एकतीस. ह्यावाला पाय तेवीस, तर याने म्हणते बत्तीस, हा प्लस तर ह्या मायनस,
दाखवला जास्त सोयीस्कर म्हणून इथं लिहायचं ए आय जे इज इक्वल टू ए जे आय. उलट केलं तर प्लसचं मायनस होते. ठीक आहे. अजून दुसरी महत्वाची गोष्ट, हे डायगोनल वर पायसांक सारखं आहे. तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, ए आय जे याचा अर्थ समजते. पहिल्या रो मधला पहिला आहे ना, पहिल्या रो मधला पहिला आहे. तर बा लक्षात ठेवा, तर बा इथं पा झिरो आहे, इथं झिरो आहे, इथं झिरो आहे. म्हणजे हा जो जे आहे, म्हणजे बा मले म्हणायचं काय आहे बा, का बा पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट, दुसऱ्या रो मधला दुसरा आहे. तर बा इथं झिरो आहे, तर बा जसा आय आहे तसा जे आहे, म्हणून आय आय न दाखवल्या जाते. तर बा ह्या कॉमा करायचा आणि इथं झिरो दाखवा. याचा साधा सिंपल अर्थ असा झाला का बा, हा जो आहे ना याले 11 म्हणते, 11 याले म्हणते 22 असं, याले म्हणते 33 असं. तर बा आता इथं जर झिरो आहे तर झिरो कवा येईल रे, तर बा 2 - 2 उदाहरण सांगता, 2 - 2 तर ह्या आय झाला ह्या जे झाला. जसा आय आहे तसा जे आहे, जे लिहायचं कामच नाही, आय आय म्हणून असं दाखवल्या जाते. तर मग याची दुसरी कंडिशन हे आहे, साध्या सिंपल भाषेत का डायगोनल वरचे जे एलिमेंट असतात ते झिरो असते आणि ती असं दाखवल्या जाते. झाल्या पूर्ण कंडिशन स्क्यू सिमेट्रीच्या आपण लिहूनच टाकल्या आणि म्हणून आता लिहायचं का बा ए मायनस ए ट्रान्सपोज इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि शेवटी उत्तर लिहायचं हेन्स प्रूफ. असं जर तुम्हाला व्यवस्थित 22-16 तर नाही काना मात्र विलांटी सब लिहायचं. पहा मग क्वेश्चन 10 मधला दुसरा राहिला, तेही पाहून घ्या. पुन्हा हा ए देऊन ए ट्रान्सपोज काढायचा, दोघाची बेरीज करायची आहे, दोघाची वजाबाकी सबट्रॅक्शन करायचं. बा ए ट्रान्सपोज काढता तो याने इथोच मी लिहून राहिलो, ह्या झाला सोल्युशन. इथं लिहायचं लेट असं, ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आडव्याच उभं करायचं 5 - 2 - 4 - 3 - 7 - 2 - 4 - 5 - 3 असं. आडवा 5 - 2 - 4 या आडवा या उभा, 3 - 7 - 2 या आडवा या उभा, 4 - 5 - 3 भर कर याची करायची बेरीज. ए प्लस ए ट्रान्सपोज इज इक्वल टू पुन्हा हे लिहायचं 5 - 3 - 4 नुसतं लिहायचं काम आहे, बाकी तर काही नाही. 2 - 7 - 5 - 4 - 2 - 3 असं प्लस. आता हे 5 - 2 - 4 - 2 - 3 - 7 - 2 - 3 - 7 - 2 - 4 - 5 - 4 - 5 - 3 हे झालं तुमचा ट्रान्सपोज तयार. इथं लिहायचं ए प्लस ए ट्रान्सपोज बरोबर 5 + 5 असं, 2 + 3 - 4 + 4 असं, 3 + 2 असं लिहायचं आहे बा बोर्डाच्या परीक्षेत आहे ना. -7 - 7 असं, 2 - 5 - 5 4 - 4 असं, -5 + 2 असं, -3 - 3 ह्या झाला. आता एवढा जर झाला असेल तर इथं लिहून राहिलो असं ए प्लस ए ट्रान्सपोज बरोबर 5 - 5 - 10 या झाला 10, 2 - 3 - 5 या 5 हा झाला 0 असं, 3 - 2 - 5 ठीक आहे 0 5 मोठा पाहिजे 0 -14 - 14 -5 + 2 - 3 2 - 5 - 3 -3 - 6 - 6 - 3 - 3 - 6
चल बोल बा, एवढं जर झालं असन तर बा फळ्याकडं पाच होतं बरोबर समजते पाय. झिरो झिरो आहे, मायनस तीन आहे, पाच पाच आहे, म्हणजे सरळ लिहायचं बारा बरोबर एकवीस बरोबर पाच. त्याच्यानंतर लिहायचं तेरा बरोबर एकतीस बरोबर झिरो. हे न हे सारखा तर याले म्हणते तेवीस, तर याले म्हणते बत्तीस. आत्ताच शिकवलं थेस थेस थेस. म्हणजे काय शिकलो बा आपण, तर आपण शिकलो बा का हे सारखे असतात. मग एवढं जर झालं असं तर बाल्याच बाय डेफिनेशन म्हणून ए आय जे बरोबर ए जे आय असं बाय डेफिनेशन ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे ना. इथं लिहून राहील उपा बाय दी डेफिनेशन ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्स असं दागेपायी असा लिहत आहो अभावी. A plus A transpose is symmetric matrix. या गाडा तुमचा पहिला पार्ट इथपर्यंत असं सेटिंग आहे. आता करायची दोघाची वजा बाकी. तर मग इथं लिहायचं A minus A transpose. लिहायचं A. पाच तीन चार, पाच तीन चार, दोन मायनस सात मायनस पाच, दोन मायनस सात मायनस पाच, मायनस चार दोन, मायनस चार दोन मायनस तीन अस, मायनस चार दोन मायनस तीन. मग आता एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा आहे ना, ए ट्रान्सपोज तर मायनस ए ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज कुठं आहे? वा, ह्या झाला तुमचा ए ट्रान्सपोज आहे ना. पाच दोन मायनस चार, पाच दोन मायनस चार, तीन मायनस सात दोन, तीन मायनस सात दोन, चार मायनस पाच मायनस तीन, चार मायनस पाच मायनस तीन, चार मायनस पाच मायनस तीन. जमलं? ए मायनस ए ट्रान्सपोज बरोबर पाच मायनस पाच, पाच मायनस पाच, दोन मायनस तीन, दोन मायनस तीन, मायनस चार मायनस चार, तीन मायनस दोन, तीन मायनस दोन, मायनस सात, मायनस मायनस प्लस सात, दोन मायनस मायनस म्हणजे प्लस असं, चार चार मायनस मायनस प्लस असं, मायनस पाच मायनस दोन असं, मायनस तीन मायनस तीन मायनस मायनस प्लस असं. चल बोल पा, एवढं जर झालं असं तर ए मायनस ए ट्रान्सपोज इज इक्वल, हे झालं झिरो, हे झालं मायनस एक, हे झालं मायनस आठ असं. एक झिरो सात असं, आठ मायनस सात झिरो. जमलं? पुन्हा तेच हाय बा, काय आहे बा तर लक्षात ठेवा, ह्यानं ह्या सारखा मात्र साईन न अपोजिट आहे, ह्यानं ह्या सारखा मात्र साईन न अपोजिट आहे, ह्यानं ह्या सारखा म्हणजे साईन न अपोजिट आहे. म्हणजे सरळ लिहायचा बा, याले बारा म्हणते बरोबर लक्षात ठेवा, याले म्हणते काय रे बा एकवीस, ह्या दाखवाचा एकवीस असं. ह्यानं ह्याले तेरा म्हणते तर ह्या झाला तेरा, तर ह्या झाला एकतीस, मायनस दाखवत जा. याने म्हणते तेवीस, याने म्हणते आहे ना एकवीस बावीस तेवीस, ठीक आहे. तर याने म्हणते बत्तीस, मायनस दाखवाचा, ठीक आहे. एवढं जर झालं असं तर आपलं पुन्हा मनाचं का बा ए आय जे बरोबर ए जे आय, ठीक आहे. ए आय जे बरोबर ए जे आय. दुसरी कंडिशन आहे का बा, काय आहे, ए आय आय इज इक्वल टू झिरो. हे म्हणून लिहायचं ए मायनस ए ट्रान्सपोज इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स.
सिमेट्रिक मॅट्रिक्स असं शेवटी लिहायचं. हेन्स ह्या झाला तुमचा दहावा. अकरावा पाहून घ्या. पास क्वेश्चन 11 सांगता. एक्सप्रेस इच ऑफ दी फॉलोइंग मॅट्रिक्स एज द सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. याचे दोन प्रॉब्लेम दिले आहे. हा एक अजून एक दुसरा आपण दुसराही पाहणार आहोत. तर मग मित्र एक गोष्ट लक्षात ठेवा. फारच महत्वाचा प्रॉब्लेम आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून पहिला आयएमपी प्रॉब्लेम सांगत आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्यापाशी जर पीडीएफ असेल तर पेज क्रमांक 58 याच्यावर इथं एक नोट लिहून आहे आणि त्या नोटवर एक फॉर्म्युला लिहून आहे. पेज नंबर 58 पाहा. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर पहा मी तुम्हाला बढिया व्यवस्थित समजून सांगतो. कबा एक्सप्रेस इच ऑफ द फॉलोइंग एज द सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तुम्हाला लक्षात ठेवा माझं म्हणणं काय आहे. बा मी पहिले समजावून सांगतो का हा मॅट्रिक्स काय आहे. तर बा याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे. तर बा पहिली कंडिशन ही आहे त्या फॉर्म्युल्याची का तो स्क्वेअर मॅट्रिक्स असावा. दुसरी महत्वाची गोष्ट बा लक्षात ठेवा का ए इज इक्वल टू हाफ इंटू ए प्लस ए ट्रान्सपोज. सोपा आहे फॉर्म्युला काही कठीण नाही. प्लस हाफ इंटू ए मायनस ए ट्रान्सपोज असं जर असलं तरच त्याला सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात. सम म्हणजे ही बेरीज असते. हा जो येतो हा सिमेट्रिक येतो आणि हा जो येतो हा स्क्यू सिमेट्रिक येतो. या फॉर्म मध्ये आपल्याला तो मॅट्रिक्स दाखवायचा आहे. बस बाकी काही नाही. पण या सूत्राचा वापर केल्याशिवाय आपलं ते प्रॉब्लेम सुटत नाही. फारच महत्वाचं आहे लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्यावर तुमची नजर नाही गेली तर मग हा टाईप सुटत नाही. तर मग याने सोडवायचं कसं. फारच सिम्पल आहे. बाबा लक्षात ठेवा इथं लिहायचं लेट ए इज इक्वल टू 4 3 मायनस टू मायनस पाच. पटकन याचं ट्रान्सपोज करायचं म्हणजे आडव्याच उभं करायचं. 4 - 2 तर 4 - 2 हा आडवा म्हणजे 3 - 5 ह्या उभा आहे. एवढं जर झालं असेल तर इथं दोघांची बेरीज आहे तर इथं पण दोघांची बेरीज करायची. ए प्लस ए ट्रान्सपोज बरोबर हा लिहायचा 4 3 - 2 - 5 प्लस ए ट्रान्सपोज लिहायचा 4 - 2 - 3 - 5 अस. आता याची बेरीज म्हटलं तर बा 4 + 4 लक्षात ठेवायचं. 4 + 4 -2 + 3 3 - 2 -5 - 5 पुन्हा इथं लिहून राहिलो मी. पाच जागेच्या अभावी असा लिहून राहिलो. ए प्लस ए ट्रान्सपोज इज इक्वल टू याची बेरीज करून टाकायची. 4 × 4 = 8 3 × 2 = 1 3 × 2 = 1 -5 - 5 - 10 ह्या झाला तुमचा ए प्लस ए ट्रान्सपोज. आता याला देऊन आहे हाफ समोर. याले पण हाफ न गुणून टाकायचं. त्या फॉर्म्युल्याकडे पाहायचं. याले सजवायचं आहे. सांगायचं तात्पर्य त्याले पाहणे याले मेकअप करणे. मग एवढं करायचं आहे तर इकडेही हाफ लिहायचा. इथं 8 - 1 - 10 पहा मग आहे ना. यानं याले गुणलं तर 2 * 8 आहे ना. या एवढं एक एवढं म्हणजे हाफ. एवढं एक एवढं म्हणजे हाफ. लक्षात ठेवा 2 × 5 = 10 म्हणजे -5 एवढा गुणाकार तो तुम्हाला येते. हे एवढं तयार झालं. आता हे तयार करायचं म्हणजे पहिले तर आपल्याला काय करावं लागेल. बा तर बा ए मधून ए ट्रान्सपोज वजा करावं लागेल. ह्या तुमचा फॉर्म्युला आहे तो आपण नंतर मांडत बसू. फक्त याले पाहूनच सेट करायचा आहे. तर बा मी ए मायनस ए ट्रान्सपोज इथून लिहिणं सुरू करतो. ए मायनस ए ट्रान्सपोज तर पहिले ए लिहायचा 4 3
चार तीन मैनस दोन मैनस पांच मैनस दोन मैनस पांच ठीक है मैनस ए ट्रांसपोज चार मैनस दोन चार मैनस दोन तीन मैनस पांच ए मैनस ए ट्रांसपोज इज इक्वल टू चार मैनस चार चार मैनस चार मैनस दोन मैनस तीन मैनस दोन मैनस तीन तीन मैनस मैनस प्लस मैनस पांच मैनस मैनस प्लस एवड जर तो ए मैनस ए ट्रांसपोज बरोबर जीरो मैनस फाइव फाइव जीरो आता इत हाफ है तो इत हाफ न्याय बाहर हाफ ए मैनस ए ट्रांसपोज इज इक्वल टू का हाफ न गुना लगे हाफ जीरो मैनस पांच पांच जीरो पूरा लक्षा घया बा गुण लिया जीरो मैनस फाइव बाय टू लक्षा हाला फाइव बाय टू हाला जीरो आता या फॉर्मुला है कबा ए बरोबर लक्षा ठेवा हाफ हा जशा तसा लिहा ए प्लस ए ट्रांसपोज है ना प्लस हाफ इंटू ए मैनस ए ट्रांसपोज बरोबर या खाली बरोबर है ना हाफ ए प्लस ए ट्रांसपोज तो याची किंमत आली इतस लिहून राहिलो आठ एक एक मैनस दा प्लस याची किंमत लिहून राहिलो हे वाली बसणार नाही जीरो मैनस फाइव बाय टू फाइव बाय टू जीरो दिसते का पहा मग थोड़स इत वर्द लिहन टाकतो हा फॉर्म्यूला मिटवन टाकतो मैं इत लिखो ठीक है हा प्रॉब्लेम ही मिटवन टाकतो ये मिटवन टाकतो काम नहीं आज शेवटली स्टेप इत लिहत आहो जागे अभावी कबा हा फॉर्म्यूला है फॉर्म्यूला इत लिया था ए इज इक्वल टू हाफ ए प्लस ए ट्रांसपोज प्लस हाफ इंटू ए मैनस ए ट्रांसपोज ए इज इक्वल टू याची किंमत लिया किती आलती रे बात तो बा ये आली होती फोर याने मिटवून टाका ना ये मिटवून टाका याच्या नंतर इत तो बा ह्या झाला फोर हा हाफ हाफ मैनस पांच प्लस याची किंमत आली जीरो मैनस फाइव बाय टू जीरो पा मग शब्द वापरला का सम ऑफ सिमेट्री एंड स्क्यू सिमेट्री मित्रों याची बेरीज नहीं कराची एवढं लक्षात ठेवा कौन अस तो ह्या फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आपल्याला मांडायचा आहे बस एवढं लक्षात ठेवा आता आपल्या मनात आलं पाहिजे का सर तुम्ही बेरीज केली वगैरे वगैरे पण हे समजलंच नाही बाबा सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक ची तर बा 2 बाय 2 चा जर मॅट्रिक्स असला तर याला सिमेट्रिक साठी एकच कंडिशन आहे बाबा हा न हा सारखा पाहिजे पाहून या हा न हा सारखा आहे म्हणजे हा सिमेट्रिक झाला दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं जे आहे त्याचा अपोजिट इथं आणि स्क्यू सिमेट्रिक साठी हा प्लस असेल तर हा मायनस पाहिजे आहे आणि डायगोनलचे एलिमेंट झिरो पाहिजे तर आहे म्हणजे हा सिमेट्रिक झाला हा स्क्यू सिमेट्रिक झाला आणि या दोघांची बेरीज पण झाली बोला समजलं का पुन्हा एकदा बाबा 2 बाय 2 चा मॅट्रिक्स असलं तर त्याच्यासाठी सिमेट्रिकची एकच कंडिशन आहे बाबा हा न हा सारखा पाहिजे आपल्याला काही लिहायचं नाही फक्त या फॉर्म मध्ये दाखवायचं आहे पण आपल्याला जाण आली पाहिजे का बा हा ना हा सारखा म्हणजे हा सिमेट्रिक झाला
स्क्यू सिमेट्रिक साठी इथं जे असेल तेच इथं पाहिजे, पण इथं प्लस असेल तर इथं मायनस पाहिजे आहे, आणि डायगोनलचे एलिमेंट झिरो पाहिजे ते पण आहे, म्हणून हा स्क्यू सिमेट्रिक झाला, हा सिमेट्रिक झाला, आणि त्यानं प्रश्न विचारलं एक्सप्रेस लक्षात ठेवा इन द फॉर्म ऑफ सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक, तर हा सिमेट्रिक आहे, हा स्क्यू सिमेट्रिक आहे, आणि हे त्याची बेरी, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे, हे झालं त्याचं ताळा म्हणतात याला। तर मग ठीक आहे, याच्यावरचा दुसरा 3x3 प्रॉब्लेम पाहून घ्या, हा एक झाला। पहा मग हा दुसरा त्याचा प्रॉब्लेम सांगत आहोत 2 नंबरचा, तर सोल्यूशन याचं कसं होईल, तर सोल्यूशन होईल लक्षात ठेवा लेट म्हणून लिहा, चल ए बरोबर घ्या, लिहा जागेच्या अभावी इथं सेट करत आहोत, कान घेऊन आहे का, याचा ए ट्रान्सपोज काढायचा, ट्रान्सपोज म्हणजे काय करायचं बा, आडव्याचं उभं, आडवा ह्या आहे तर बा 3 3 - 1, ह्या आडवा आहे -2 - 2 1, या आडवा आहे तर -4 - 5 2, असं ह्या झाला तुमचा ए ट्रान्सपोज। आता या दोघांची बेरीज करायची काहीच नाही आहे हो, ए प्लस ए ट्रान्सपोज फक्त माहीत असलं पाहिजे, तर हे लिहायचं 3 - 2 - 4, 3 - 2 - 5, 3 - 2 - 5, ठीक आहे, -1 1 2, -1 1 2, या झाला ए प्लस। आता ए ट्रान्सपोज लिहायचा आहे 3 3 - 1, 3 3 - 1, -2 - 2 1, -2 - 2 1, -4 - 5 2, -4 - 5 2, असं -4 - 5 2। आता या दोघांची बेरीज करायची आहे, इथून लिहिणं सुरू करतो, 3x3 आहे म्हणजे बसतच नाही या ब्रँड बोर्डवर, असं पहिल्या पहिल्याची बेरीज, दुसऱ्या दुसऱ्याची, तिसऱ्या तिसऱ्याची, माहितच आहे 3 + 3, 3 - 2, -1 - 4, -2 + 3, -2 - 2, 1 - 5, -4 - 1, -5 + 1, 2 + 2, बस एवढं झालं। मग आता काय करायचं बा, तर ए प्लस ए ट्रान्सपोज बरोबर 3 × 3 = 6, 1, -5 = 1, -4 - 4, -5, -5 + 1 - -4, आणि हा 4, असं। आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा याचा आहे ना, याला हाफ न गुणा लागते, तर इथं लिहायचं हाफ ए प्लस ए ट्रान्सपोज, असं है ना, इथं पण हाफ न गुणा लागल हाफ, असा ठीक आहे। 6 1 - 5 1 - 4 - 4 - 5 - 4 4, असं एवढं जर झालं असेल तर हे इथं लिहून राहिलो हाफ ए प्लस ए ट्रान्सपोज बरोबर, असं 2 3 6 आहे ना, याच्या छेदात जाईल हाफ -5/2, असं 1/2, 2 2 = 4, असं 2 2 = 4, -2, -5/2, -5/2, 2 2 = 4, -2, 2 2 = 4, +2, ह्या झाला तुमचा तयार। आता एवढं जर झालं असेल तर आपल्याला आता काढा लागल आहे ना ए मायनस ए ट्रान्सपोज,
इथ लिहून राहाल ठीक आहे ए मायनस ए ट्रान्सपोज ए मायनस ए ट्रान्सपोज थोडस जर तुम्ही विचार केला तर बा या प्रश्नाला मिटवून टाकलं तर एवढी जागा अजून उरते म्हणजे याला मिटवास लागल प्रॉब्लेम मिटवण्याच्या ऐवजी प्रश्न मिटवलेला बरा या झाला ए मायनस ए ट्रान्सपोज असा ए लिहून टाकायचा तीन मायनस दोन मायनस चार तीन मायनस दोन मायनस चार तीन मायनस दोन मायनस पाच तीन मायनस दोन मायनस पाच असं मायनस एक एक दोन मायनस एक एक दोन असं मायनस ठीक आहे ए ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज या आहे तीन तीन मायनस एक तीन तीन मायनस एक मायनस दोन मायनस दोन एक मायनस दोन मायनस दोन एक मायनस चार मायनस पाच दोन मायनस चार मायनस पाच दोन असं मायनस चार मायनस पाच दोन आता एवढं जर झालं असल तर वजा बाकी कॉमन आहे ते करून टाकायची ए मायनस ए ट्रान्सपोज असं पहिल्यातून पहिला गेला तीन मायनस तीन आता लक्षात ठेवा तीन मायनस तीन तीन मायनस दोन मायनस एक मायनस चार मायनस दोन नाही तीन मायनस तीन तीन मायनस मायनस प्लस मायनस एक मायनस मायनस प्लस अस मायनस दोन मायनस तीन मायनस दोन मायनस तीन मायनस दोन मायनस मायनस प्लस अस एक मायनस है ना एक मायनस मायनस पाच म्हणजे प्लस अस मायनस चार मायनस चार मायनस मायनस प्लस असं मायनस पाच मायनस एक असं दोन माय दोन मायनस माय दोन या झाली वजाबाकी मग आता एवढं जर झालं असं तर ए मायनस ए ट्रान्सपोज बरोबर झिरो पाच तीन मायनस पाच झिरो सहा मायनस तीन मायनस सहा झिरो थोडस पण चूक झाली बेरजेत का गेला आता एवढं जर झालं असेल तर याला काय करायचं बा हाफ न गुणाचं ए मायनस ए ट्रान्सपोज तर इकडं पण हाफ न गुणाच लागल झिरो फाईव्ह बाय टू थ्री बाय टू एवढं जर झालं असल तर याले गुणाचं आहे मायनस फाईव्ह बाय टू झिरो बेत्रिक सहा असं याला पण गुणाचा आहे मायनस थ्री बाय टू असं बेत्रिक सहा आणि हा झिरो एवढं तयार झालं आता एवढं जर तयार झालं तर मला लक्षात ठेवायचं डायरेक्टच गुणून टाकलं असं पहिले हे लिहा लागलं झिरो पाच तीन मायनस पाच झिरो सहा पुन्हा एक टापा मायनस तीन मायनस सहा झिरो असं आता इथं लिहून टाकतो असं झिरोले काही नाही गुणलं झिरो फाईव्ह बाय टू थ्री बाय टू मायनस फाईव्ह बाय टू झिरो बेत्रिक सहा मायनस थ्री बाय टू बेत्रिक सहा झिरो एवढं जर झालं असल तर बा इकडला आता मिटवतो इलाजच नाहीये फॉर्म्युला लिहायचा फॉर्म्युला लिहायचा उत्तर लिहायचा बाकी काही नाही
इथे लिहायचा ए इज इक्वल टू हाफ ए प्लस ए ट्रान्सपोज प्लस हाफ इंटू ए मायनस ए ट्रान्सपोज. तर बा ए बरोबर हाफ ए प्लस ए ट्रान्सपोज. तर बा याचं उत्तर इथं आलं, ठीक आहे, हाफ ए प्लस ए ट्रान्सपोजचं उत्तर. तर बा कसं आहे, थ्री थ्री हाफ मायनस फाईव्ह बाय टू, हाफ मायनस टू मायनस टू, मायनस फाईव्ह बाय टू मायनस टू टू अस प्लस याच्या ऐवजी लिहायचं हे झिरो झिरो फाईव्ह बाय टू थ्री बाय टू मायनस फाईव्ह बाय टू झिरो थ्री अस मायनस थ्री बाय टू, ठीक आहे, मायनस थ्री झिरो हे झालं तुमचं उत्तर. आता आपलं उत्तर बरोबर आहे की नाही, हा सिमेट्रिक ना हा स्क्यू सिमेट्रिक दोघांची बेरीज पाहिजे. तर मग सिंपल आणि साधा आहे. तर मग इथं हाफ आहे तर इथं हाफ आहे, इथं मायनस फाईव्ह बाय टू आहे तर इथं मायनस फाईव्ह बाय टू, इथं मायनस दोन आहे तर इथं मायनस दोन. म्हणजे हे सारखे हे सारखे न हे सारखे असं जर असलं तर हा सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो. हा वाला जसा आहे तसा हा आहे, हा प्लस आहे तर हा मायनस आहे, हा प्लस आहे तर हा मायनस आहे, हा प्लस आहे तर हा मायनस आहे. एक कंडिशन. दुसरी कंडिशन डायगोनल वरचे झिरो असतात. म्हणजे बा असं जर असलं तर हा स्क्यू सिमेट्रिक आहे. म्हणजे बा सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक याची बेरीज. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं फक्त याच पॅटर्न मध्ये ठेवता. याची बेरीज तुम्हालाही करता येते, तुम्हालाही करता येते. फॉर्म्युल्याचं फॉर्म हे आहे, मात्र हे असं तयार झाल्यानंतर असं चेक करून घ्यायचं, तरच तुमचे पूर्ण मार्क मिळतील की हा सिमेट्रिक आणि हा स्क्यू सिमेट्रिक आहे किंवा नाही. तर या कंडिशन जर फॉलो केल्या तर माहीतच पडून जाते. झालं शेवटी फक्त एवढं लिहायचं आहे हेन्स प्रूफ. हे झालं तुमचं 11. पा क्वेश्चन नंबर 12 या एक्सरसाइजचा लास्ट प्रॉब्लेम आहे. फारच सोपा आहे. काउन सोपा आहे तर बा जे गेलं आहे त्याच्याकडं पाच आणि याले सोडवायचं आहे. काही डोकं लावायचं काम नाही आहे. सरळ सरळ आहे बा. इथं पहिले देऊन आहे ए आणि बी चा प्रॉडक्ट आणि वरतं देऊन आहे ट्रान्सपोज. म्हणजे आपल्याला ए आणि बी चा प्रॉडक्ट करावा लागलं. म्हणजे बा हे झालं सोल्युशन. डोकं लावायचं कामच नाही. सरळ इथं ए आणि बी आहे तर इथं पहिले लिहायचं. मग आता माझ्याजवळ जागा कमी आहे म्हणून मी या ई प्लेस मिटवून टाकतो आणि इथं सोल्युशन लिहून टाकतो. पर्याय नाही आहे. इथं लिहायचं लेट असं ए आहे. ए बरोबर ह्या आणि बी बरोबर ह्या. तर सरळ याचा गुणाकार लिहितो मी. पा मग दोन तीन चार मायनस एक मायनस दोन एक असं. दुसरा मॅट्रिक्स आहे झिरो दोन तीन मायनस एक मायनस चार एक. पहिले तर ऑर्डर लिहा एक दोन तीन असलं एक दोन, ठीक आहे, एक दोन एक दोन तीन. म्हणजे दोन दोन कटले थ्री बाय थ्रीचाच मॅट्रिक्स भेटल हे मी शिकवलं तुम्हाला. आणि बा लक्षात ठेवा याचा प्रॉडक्ट कसा करायचा तोही सांगला मी. का बा ह्या आडवा या उभा हे तीन उभे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत पहिला आडवा सोडायचा नाही. हा असा चालतो ह्या असा चालतो. दोन इंटू झिरो म्हणजे झिरो. हा असा हा असा दोन एक दोन मायनस दोन मायनस दोन. आडवा उभा एक झाला. आडवा उभा बेत्रिक सहा मायनस मायनस प्लस एक एक एक. आडवा उभा बेचोक आठ. आडवा उभा मायनस एक 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 असा आहे. आडवा उभा झिरो. आडवा उभा बे दोन्ही चार असं. आडवा उभा तीन त्रिक नऊ. आडवा उभा आहे ना मायनस मायनस प्लस दोन एक दोन. आडवा उभा तीन चोक बारा.
आडवा उभा मायनस दोन एक मायनस दोन अस आडवा उभा झीरो दोन एक दोन आडवा उभा चार त्रिक बारा मायनस एक एक मायनस एक आडवा उभा चार चौक सोळा एक 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 बस एवढं तुम्हाला करता आलं पाहिजे तुम्हाला ट्रिक सांगली बा तुम्हाला लक्षात ठेवा ए बी बरोबर अस मायनस दोन सात मायनस नऊ मायनस चार अकरा मायनस चौदा एवढं जर झालं असेल तर दोन अकरा मायनस सोळा प्लस वन म्हणजे मायनस पंधरा असं ठीक आहे. हा झाला तुमचा ए बी. आता त्यानं काय विचारलं आहे रे बा तर बा ए बी चा ट्रान्सपोज तर बा ट्रान्सपोज म्हणजे आडव्याचं करायचं उभं बस भर भर करायचं आहे बाकी काही नाही म्हणून लक्षात ठेवा इथं जागा आहे तर इथं लिहून टाक तुम्ही ए बी ट्रान्सपोज जागेच्या अभावी इथं लिहून राहिलो दुसरं काही नाही. ह्या आडवा याले उभं मांडायचं मायनस दोन सात मायनस नऊ ह्या आडवा याले उभं मांडायचं मायनस चार अकरा मायनस चौदा या आडवा याले उभं मांडायचं दोन अकरा मायनस पंधरा अस याले नंबर देऊन ठेवायचा एक. एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा आता आपल्याला काय करायचं आहे बा तर बा बी ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोज काढायचं तर पहा मग पहिले तर बी ट्रान्सपोज न ए ट्रान्सपोज तयार करा असं इथं लिहायला लागेल पहिले आहे ना पहिले लिहायचा ए ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज म्हणजे ए जे मॅट्रिक्स आहे याच आडवं उभं करायचं म्हणजे दोन मायनस एक दोन मायनस एक तीन मायनस दोन तीन मायनस दोन चार एक या झाला तुमचा आडवा उभ्याचा आडवा सॉरी आडव्याचा उभा दोन तीन चार है ना आडवा त्याचा उभा आडवा त्याचा उभा आडवा त्याचा उभा. आता आपल्याला पाहिजे बी ट्रान्सपोज तो बी ट्रान्सपोज तो बी मॅट्रिक्स हा आहे याचा उभा करायचा आहे म्हणजे बा झिरो तीन मायनस चार दोन मायनस एक एक असं एवढं जर झालं असेल तर मला लक्षात घ्या का मग आपल्याला त्यानं विचारलंय बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज तर तसंच लिहायचं जसं असेल तसं बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज तर पहिले तो मॅट्रिक्स लिहायचा झिरो तीन मायनस चार असं दोन मायनस एक एक असं ए ट्रान्सपोज तर ए ट्रान्सपोज ह्या दोन तीन चार मायनस एक मायनस दोन एक पहिले ऑर्डर चेक करा काय म्हणणं आहे बा एक दोन तीन एक दोन अस एक दोन एक दोन तीन ह्यानं ह्या कट्टेन थ्री बाय थ्री चा मॅट्रिक्स येते बी ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज इथंही चेक केलं तर बरोबर थ्री बाय थ्रीचाच मॅट्रिक्स आला दोन दोन कटला थ्री बाय थ्रीचा आला तर मला लक्षात ठेवा थेस नियम आहे ह्या आडवा ह्या उभा झिरोले काही नाही गुणन झिरो आडवा उभा दोन एक दोन आडवा उभा झिरो बे दोन्ही चार आडवा उभा झिरो आहे ना दोन एक दोन असं झालं पहिला तीनही कॉलम संपले आडवा उभा तीन दोन्ही सहा आडवा उभा मायनस मायनस प्लस एक 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 आडवा उभा तीन त्रिक नऊ मायनस मायनस प्लस दोन एक दोन आडवा उभा तीन चौक बारा है ना मायनस एक असं आडवा उभा मायनस आठ आडवा उभा मायनस एक असं आडवा उभा चार त्रिक बारा मायनस बारा दोन एक दोन मायनस दोन आडवा उभा चार चौक सोळा आहे ना एक 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 ह्या झाला तयार.
आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज बरोबर हा आला मायनस दोन मायनस चार दोन सहा एक सात नऊ दोन अकरा बारातून एक गेला अकरा मायनस आठ मायनस एक मायनस नऊ मायनस बारा मायनस दोन मायनस चौदा मायनस सोळा प्लस वन म्हणजे मायनस पंधरा ठीक आहे याले नंबर देऊन टाकायचा दोन आता एक आणि दोन चेक करायचं मायनस दोन मायनस चार दोन मायनस दोन मायनस चार दोन सात अकरा अकरा सात अकरा अकरा मायनस नऊ मायनस चौदा मायनस पंधरा मायनस नऊ मायनस चौदा मायनस पंधरा तर सरळ इथं लिहायचं फ्रॉम काय रे बात वन अँड टू असं लिहायचं काय लिहिणार आहे बात ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज आणि शेवटी एक वाक्य लिहायचं ते पण लिहून दाखवून देतो शेवटी खाली लिहायचं हेन्स प्रूफ बस हे झाला तुमचा पहिला प्रॉब्लेम आता एवढं जर झालं असेल तर त्यांना आपल्याला काय विचारलं बा तर बी ए ट्रान्सपोज तर इथं सबस काढून आहे ठीक आहे बसते का डोक्यात बी ए ट्रान्सपोज तर बा आपल्या जो काका देऊन आहे तर आपल्यापाशी पा ए तयार आहे बी तयार आहे त्याच्यानंतर आपल्याला आहे ना बी ए ट्रान्सपोज तयार आहे बी ट्रान्सपोज याच्यावरून सोडवायचं आहे तर बस एवढं मिटवून टाकतो दुसरा प्रॉब्लेम चालू करतो पाम आपल्यापाशी हे काढून आहे ए चा ए ट्रान्सपोज काढून आहे बी चा बी ट्रान्सपोज काढून आहे आपल्याला आता का पाहिजे बा तर बी ए पाहिजे पाहून घ्या डोळ्यानं बी ए म्हणजे बी ला ए न गुणाचा आहे तर इथं स्पष्ट लिहायचं बी ए बरोबर बी मॅट्रिक्स लिहायचा झिरो तीन मायनस चार दोन मायनस एक एक असं ए मॅट्रिक्स लिहायचा दोन तीन चार मायनस एक मायनस दोन एक असं ठीक आहे याचा गुणाकार करायचा तर गुणाकार तो मॅथ शिकवलाच तुम्हाला आडवा उभा झिरो तीन त्रिक नऊ चार चौक सोळा असं आडवा उभा झिरो तीन दोन्ही सहा आडवा उभा मायनस चार असं आडवा उभा चार मायनस तीन प्लस चार आडवा उभा मायनस दोन मायनस मायनस प्लस दोन एक दोन आडवा उभा प्लस एक असं एवढं जर झालं असं तर याचा ट्रान्सपोज म्हणत आहे याचा ट्रान्सपोज काढायचा असेल तर पहिले व्यवस्थित बेरीज करून टाका बी ए बरोबर आहे ना सोळा मधून नऊ गेले नऊ सात सोळा म्हणजे मायनस सात सहा चार दहा आहे ना चार चार आठ आठ मधून तीन गेले म्हणजे पाच राहिले हा न हा कटला म्हणजे एक राहिला आता याचा ट्रान्सपोज पाहिजे तो आडव्याचं उभं करायचं बस बाकी काय नाही हा आडवा याचं उभं केलं या आडवा याचं उभं असं याले नंबर देऊन ठेवायचा एक आता आपल्याला ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज पाहिजे बा ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज तयार आहे दोन तीन चार मायनस एक मायनस दोन एक बी ट्रान्सपोज पण तयार आहे झिरो तीन मायनस चार दोन मायनस एक एक असा ठीक आहे आता कसं बात ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज बरोबर असं या आडवा या उभा झिरो तीन त्रिक नऊ चार चौक सोळा या आडवा या उभा चार तीन एक तीन चार एक चार असं आडवा उभा झिरो तीन दोन्ही सहा आडवा उभा मायनस चार असं आडवा उभा मायनस दोन मायनस मायनस प्लस दोन एक दोन
आडवा उभा एक 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 एवढं जर झालं असल है ना, सोळा नऊ मधून सोळा गेले, सोळा नऊ है ना, नऊ आणि सात सोळा मायनस सात है ना, चारातून तीन गेला एक, एक चार पाच, सहा चार दहा है ना, प्लस मायनस कटला म्हणजे एक राहिला, याने नंबर द्यायचा दोन। पाहून घ्या मायनस सात पाच पाच, मायनस दहा एक एक, म्हणजे बरोबर आलं। तर इथं लिहायचं फ्रॉम वन अँड टू, फ्रॉम वन अँड टू काय लिहायचं बा, तर बा आपल्याला लिहायचा बी ए ट्रान्सपोज, बी ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज। अशा पद्धतीनं तुमची एक्झरसाइज मित्र पूर्ण झाली, लक्षात ठेवा व्यवस्थित चांगला आहे, चांगला अभ्यास करा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आठवणीनं घंटी वाजवा। नमस्कार।